पकड़ा पकड़ा मला। प्रभु आज आपली फारच थट्टा मस्करी करतायत, या वेळी तर आपण त्यांना सोडायचंच नाही। ओहो, चक्रव्यूह रचला जातोय तर। अरे देव आपल्याला लपून का पाहतायत? मी पुन्हा वाचलो। मूषक, तुझ्यामुळे आम्ही नेहमी हरतो। क्षमा करा नंदी, परंतु माझं दुर्लक्ष होण्यामागे एक कारण आहे। काय कारण आहे? ते मी त्या बाजूला झाडाच्या मागे कार्तिकेय देवांना पाहिलं, ते आपल्याला लपून पाहत होते, आहे ना विचित्र गोष्ट? तुझी ही कारण काही कामाची नाहीयेत मूषकराज। जोवर तुम्ही सगळे मला पकडणार नाही, मी कुणालाही सोडणार नाही। चला पकडा पकडा मला। हे सर्व तुझ्यामुळे झालंय। आता जर तू प्रभूंना पकडलं नाहीस तर तुला झाडाला उलट टांगून खाली आग लावेन। झाडावर उलट खाली जाळ? नाही नाही, मी पकडेन त्यांना। पकडा पकडा पकडा। पकडलं, प्रभूंना पकडलं। आता मी झाडावर उलटा नाही लटकणार, नाही लटकणार। खूप झालं खेळणं, आता लवकर आंघोळ करूया, मातेने पाहिलं तर ओरडा खावा लागेल। गणेश, हे सगळं काय आहे बाळा? आम्ही खेळत होतो माते, आता आंघोळ करतो। काही हरकत नाही बाळा। काय झालं माते, तू उदास आहेस? आता मी तुझ्यापासून काय लपवू गणेश? युद्धावरून परत आल्यावर कार्तिकेय नेहमी सर्वप्रथम मला येऊन मिठी मारत असे। मी बनवलेले मोदक तो नेहमी खायचा, परंतु यावेळी त्या दुष्ट हंसासुराला मारून आल्यानंतर असं काहीच घडलं नाही। बघितलं, मी म्हणालो होतो ना, मी कार्तिकेय देवांना पाहिलंय। दादा तुला भेटला नाही, मलाही भेटला नाही, याचं काय कारण असू शकतं माते? कदाचित तो थकला असेल। असं काय कार्तिकेय की माझ्या वंशजांनी जग जिंकूनही शिव आणि कुटुंबियांकडून हरावं लागतं? कारण की आमच्याकडे असं काही आहे हंसासूर, ती सर्व शक्तिशाली आहे, आणि जो वर ते आमच्याकडे आहे कुणीही आमच्यावर विजय मिळवू शकत नाही। दादा, बघितलं बघितलं तुम्ही सर्वांनी, मी म्हणालो होतो ना कार्तिकेय स्वामी आले आहेत। आता हीच गोष्ट आणखी किती वेळा सांगत राहणार आहेस मूषक? आणखी एकदा। आपलं हसणं बंद कर आणि तू जा इथून, मी थकलोय, विश्रांती घ्यायची आहे। ठीक आहे दादा, तू विश्रांती घे, आम्ही जातो। आणि यापूर्वी की कुणाला काही कळेल, मला ती सर्व शक्तिशाली वस्तू काही करून मिळवावीच लागेल। तुम्हा सर्वांना तेच वाटलं का जे मला वाटलं? हो, कार्तिकीय स्वामी थोडेसे विचित्रच वागतायत, याचं कारण काय असेल प्रभु? अरे प्रभु, कुठे आहात? आपण का थांबलात प्रभु? नंदी महाराज, ही मातेच्या झोपण्याची वेळ आहे, आपल्या खेळण्याच्या आवाजाने मातेची झोप मोड होईल, म्हणून आज आपणही झोपूया। सर्वजण झोपायला चाललेत, हीच चांगली संधी आहे।
सगळे जण लवकर माझ्या जवळ या. जशी तुमची इच्छा प्रभू, चला चला लपूया. चला. एकदा सर्व शक्तिशाली वस्तू माझ्या हाती लागू दे, बस मी सर्वांना चिरडून टाकेन. पण मी ती शोधू तरी कुठे? दादा, हा तू हे शोधतोयस ना? तू तू इथे, तू तर झोपला होतास ना? पण तुला कसं कळलं दादा? ते मी तू या सर्वांना सांगताना ऐकलं होत. लपून छपून कुणाचं बोलणं ऐकणं पाप असत दादा. तस तू हे शोधत होतास ना? हे तेच मोदक आहेत दादा, ज्यात मातेने ती सर्व शक्तिशाली वस्तू मिसळली आहे आणि जी खाल्ल्यानंतर आपल्याला युद्धाचा सराव करायचा आहे. सर्व शक्तिशाली वस्तू? अरे हेच तर मी शोधत होतो. मी युद्धाच्या सरावासाठी तयार आहे गणेश. सांगायला तर मी तुझा मोठा भाऊ आहे गणेश, पण तू मला हरवलंस तर मान्य करेन. तुझी हीच इच्छा आहे दादा तर ती नक्कीच पूर्ण होईल. तथा आस तू. छोट्या. दादा तू इथे आहेस तर हा कोण आहे? हा कसला प्रश्न आहे गणेश? तो तर खोटा आहे. नाही मीच खरा आहे. नाही मीच खरा आहे. तू मायावी आहे. मी खरा आहे, तू मायावी आहेस. हंसासुराला कोण मारायला गेलं होतं? मी गेलो होतो आणि त्याला मारलं सुद्धा. बग्गम जरा भाषांतर करून सांग बघू की हा काय बोलतोय. प्रभू हा म्हणतोय असं तर खरा खोटा ओळखणं अशक्य. अशक्य शब्द माझ्या शब्दकोशात नाहीये बग्गम. याचा उपाय आहे माझ्याकडे. तुम्हा दोघांना आपापसात लढावं लागेल. जो जिंकेल तोच खरा कार्तिकेय दादा असेल. दोघ तयार आहात? तयार आहोत, तयार आहोत. आरंभ करा. गणेश हे काय पाहते मी? दोन दोन कार्तिके? माझ्या खऱ्या कार्तिकेला दुखापत झाली तर? थांबव्या ना. तुझ्या प्रेमाला विचलित करू नकोस माते. तुला माहिती दादाला काही होणार नाही. शंकासूर बोल, माझा रूप का धारण केलास? जेव्हा तू सर्व शक्तिशाली वस्तू बद्दल माझ्या वडिलांना सांगत होतास तेव्हा मी ऐकलं होतं. मी तीच चोरायला आलो होतो. तुला मैदल युद्ध करताना पाहिलं तेव्हा तुझं रूप धारण करून इथे आलो. परंतु ती सर्व शक्ती वस्तू मी ग्रहण केली आहे, तरीही मी कसा काय हरलो? सर्व शक्तिशाली वस्तू? मी तर लोकांचा विश्वास, त्यांचे तप आणि मानवतेबद्दल बोलत होतो शंकासूर. जोवर हे सर्व माझ्या कुटुंबाकडे आहे आम्हाला कुठली दुष्ट शक्ती हरवू शकत नाही. परंतु तू काय खाल्लंस असं? याने असत्य खाल्लंय दादा. मला याच्या कपटाबद्दल आधीच कळलं होत, म्हणून मी सर्व शक्तिशाली वस्तू मोदकात आहे हे सांगून खायला दिले. कपट? शंकासुराशी कपट? तू थांब दादा, आता माझी वेळ आहे. काय दिसले ना दिवसा तारे? आता खरे तारे सुद्धा बघ. माते
तुझ्यासारख्या पुत्राची आई बनून मी धन्य झाले. माते, तुझे मोदक तर ते तर शंकासुराने खाल्ले. आता आम्हाला उपाशीच राहावं लागेल. गणेश, आई आपल्या मुलांना कधीच उपाशी ठेवत नाही. आत्ता मोदक बनवून खायला देते.